मुंबई पोलीस दलामध्ये कोरोनाने पाचवा बळी घेतलाय। शिवडी पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झालाय। राज्यभरात पोलिसांभोवती कोरोनाच्या वाढत्या विळख्यामुळे चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय आणि आताच मुंबई पोलीस दलातील आणखी एक बळी गेल्यानं पोलीस दल पुन्हा एकदा हादरलंय। यामुळे राज्य पोलीस दलातील हा आकडा 8 वर गेलाय तर कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 1000च्या पार गेली आहे आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय। आता बातमी, काल राज्यभरात वाढलेल्या कोरोना रुग्णांची मंगळवारी राज्यामध्ये 1026 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 53 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय। राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 24,427 एवढी झाली आहे। दिलासादायक बाब म्हणजे राज्यामध्ये काल एकूण 339 रुग्ण बरे झालेत आणि ते घरी परतले तर राज्यामध्ये आतापर्यंत 5,125 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले। समोर येते आज बदलापूरमध्ये 6 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत, त्यामुळे बदलापूरची कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 63 एवढी झाली आहे। तर बदलापूरमधील एका 28 वर्षीय कोरोना रुग्णाचा उल्हासनगरमधील कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। दरम्यान काल आढळलेले हे 6 नवे रुग्ण बदलापूरच्या सुभाषनगर, कात्रप, हेंद्रेपाडा आणि नगर परिषद इमारतीजवळील परिसरातील आहेत। गंभीर बाब म्हणजे यातील एक कोरोनाबाधित माटुंगा इथं सफाई गाडीवर काम करत होता तर तो त्यांच्या संपर्कातील दोन व्यक्ती बाधित झालेले आहेत। तर BKC इथं बँकेमध्ये सुरक्षा रक्षक असलेला एक व्यक्ती बाधित झालाय आणि त्यांच्या संपर्कातीलही एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे। तसंच 6वा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा गोवंडी इथल्या शताब्दी रुग्णालयातील कर्मचारी आहे। एक मोठी बातमी समोर येते नाशिकमधून। नाशिकमध्ये मागील 24 तासात 14 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडलेली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 707 वर पोहोचलाय। तसंच हॉटस्पॉट असलेल्या मालेगावातील कोरोनाग्रस्तांची संख्या 553 एवढी झाली आहे। मात्र सुदैवाची बाब म्हणजे कोरोनामुक्त झाल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 227 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे। नाशिककरांची चिंता आणखी वाढलेली आहे कारण इथं आणखी 14 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे। नाशिकमध्ये मागील 24 तासामध्ये 14 नवे रुग्ण सापडले, त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 707 वर गेलेला आहे तर मालेगावातला आकडाही 553 वर पोहोचलाय। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक चाकरमानी कोकणात निघालेले आहेत, मात्र त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांची कशेडी घाटात आरोग्य तपासणी केली जाते, त्यामुळे तपासणी नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्यात। यामध्ये सोशल डिस्टन्सिंग कुठेही पाळत जात नसल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची भीतीही आहे। तसंच महामार्गावर पोलीस बंदोबस्त असला तरी या गर्दीवर पोलिसांचं नियंत्रण नसल्याचंही पाहायला मिळत आहे। पाहूयात पुढची बातमी। विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असूनही एकनाथ खडसेंना डावलल्यानं त्यांचा सध्या चांगला संताप झालाय। त्यांच्या पक्षाला रामराम करण्याच्या चर्चा जोरात असताना खडसेंकडून दररोज पक्षावर जोरदार टीका देखील केली जाते। विशेष म्हणजे मार्चमध्येच आमच्या नावाची शिफारस करण्यात आली होती तर मग ही फसवणूक केली असा आरोप खडसेंनी केला आहे। ही फसवणूक का केली असा आरोप त्यांनी केलाय। यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केलेली आहे आणि तसंच भाजपमध्ये लोकशाही पद्धत राहिलेली नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे। विधान परिषदेसाठी मी पंकजा मुंडे आणि बावनकुळे तिघांच्या नावाची शिफारस केली होती आणि शिफारस केली असं सांगण्यातही आलं, त्याचा पाठपुरावाही करतो आहोत असं सांगण्यात आलं। परंतु काल जे 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी उमेदवारी फॉर्म भरला परवा, उमेदवारी फॉर्म भरताना त्यांचे कागदपत्र जर पाहिले तर मार्च महिन्यामधले त्यांचे कागदपत्र रेडी होते, म्हणजे मार्च महिन्यात त्यांनी NOC घेतलेलं होते, ॲफिडेविटचे का स्टॅम्प पेपर मार्च महिन्यामध्ये घेतलेला होता आणि ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी सकाळी ते हजर होते। इतक्या कमी वेळात कसे हजर झाले याचा अर्थ असा होता की त्या चौघांनाही फार पूर्वीपासूनच सांगण्यात आलं होतं की तुमचं तिकीट फायनल आहे, म्हणूनच त्यांनी कागदपत्र त्या ठिकाणी जमवले होते। असं असतं जर असा खरं असेल तर त्याने आम्हाला विनाकारण हे सांगण्याची गरज नव्हती की तुमचं फॉर्म पाठवलेले आहे आणि तुमची शिफारस केलेली आहे, आवश्यकता नव्हती। कारण ज्या 4 लोकांनी फॉर्म भरलेले आहे त्या 4ही लोकांची भारतीय जनता पार्टीच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून नावं गेलेली नव्हते, त्यांची चर्चासुद्धा झालेली नव्हती। पार्लमेंटरी बोर्डामध्ये तिघांच्याच नावाची चर्चा झाली आणि आमचे तिघांचेच नावं पाठवण्यात आले, त्यामुळे स्वाभाविकता आम्हाला असं वाटलं की आपले नावं शिफारसून येतील।